नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत आहे. मित्रांनो, सातव्या वेतन आयोग संदर्भातली आजच्या वृत्तमानपत्रात आलेली एक महत्त्वाची बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. सातवा वेतन आयोगासाठी आणखी महिनाभर प्रतीक्षा अशा स्वरूपाची ही बातमी असून सविस्तर काय आहे ते बघूया आपण. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वाढीव वेतनाचे लाभ मिळवण्यासाठी आणखी महिनाभर प्रतीक्षा करावी लागेल. सरकारने सातवा वेतन आयोगाच्या संदर्भात गुरुवारी आदेश जारी केला. सरकारी आदेशाला विलंब झाल्याने कर्मचाऱ्यांना जानेवारीचे वेतन जुन्या वेतन श्रेणीनुसारच मिळणार आहे. सरकारने 1 जानेवारी 2016 आपल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. मात्र त्याचे प्रत्यक्ष लाभ 1 जानेवारी 2019 देण्याचे सरकारने मान्य केले होते. त्यासाठी 2018-19 अर्थसंकल्पात 10,000 कोटींची तरतूद केली. मात्र वित्त विभागाकडून आदेश जारी करण्यास विलंब झाल्याने आयोगाची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे. कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीच्या वेतनात सातव्या वेतन आयोगानुसार मिळेल, तर जानेवारीच्या वेतनातील फरक फेब्रुवारीच्या वेतनातून दिला जाईल. तसेच 3 वर्षातील थकबाकी 5 हप्त्यात कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीत जमा होईल, असे सूत्रांनी सांगितले. तर मित्रांनो, सातव्या वेतन आयोगासंदर्भातली आदेश हा गुरुवारी जारी करण्यात आला असून अशा संदर्भातली आपण ही बातमी बघितली. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.